टुडेज टॉपिक डॉक्टर हेरिंग लाइफ हिस्ट्री कोण होते ते फादर्स ऑफ होमिओपॅथी इन अमेरिका त्यांच्यामध्ये कोणकोणते टॉपिक इन्क्लूड करायचे सुरुवात अगोदर इंट्रोडक्शन दुसरे मेडिकल प्रॅक्टिस थर्ड कन्वर्जेशन टू होमिओपॅथी फोर्थ एज्युकेशन अँड वर्क अँड फिफ्थ कॉन्ट्रीब्युशन टू होमिओपॅथी फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन इंट्रोडक्शनमध्ये त्यांचं फुल नेम बॉर्न व्हेन हेअर फुल नेम काय होतं त्यांचं डॉक्टर कॉन्स्टंटाईन हेरिंग बॉर्न व्हेन कधी झाला 1800 त्यांचा बर्थ झालेला आहे डॉक्टर हॅनेमनचा कधी 1755 तिथून 30 वर्षांनी 1785 डॉक्टर बोने हुसेनचा आणि 1800 डॉक्टर हेरिंगचा त्याच्यानंतर व्हेअर ऑच्चात ऑफ सेक्सुनी डॉक्टर हॅनेमनचा कुठे झालेला मिशन ऑफ सेक्सुनी आणि डॉक्टर हेरिंगचा ऑच्चात इन सेक्सुनी त्याच्यानंतर मेडिकल प्रॅक्टिस मेडिकल प्रॅक्टिस यांनी पण ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस केलेली आहे तर त्यांना 17 वर्षापासून मेडिसिन ऑफ प्रॅक्टिस याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला आणि त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लेप्झिग जॉईन केली तिथं ते डॉक्टर रोबी यांचे ते फेवरेट प्युपिल बनले तर डॉक्टर रोबी कोण होते डॉक्टर रोबी हे क्रिटिक एक हॅनेमनचे जे क्रिटिक करणारे होते त्यांच्यापैकी एक होते थर्ड पॉईंट कन्वर्जेशन टू होमिओपॅथी आता इन 1821 बघू डॉक्टर हॅनेमनमध्ये काय डॉक्टर हॅनेमनच्या लाईफ हिस्ट्रीमध्ये काय चालू होतं 1821 त्यांना ऑस्ट्रेलियामधून प्रोहिबिट केलं होतं हॅनेमन आणि होमिओपॅथी दोघांना पण नंतर ते त्यांना 1821 कोथेन अनहार्ड कोथेन यांनी परमिशन दिली कोथेनमध्ये राहण्याची पण तरी पण त्यांच्या विरुद्ध जे अपोजिशन क्रिटिसिझम होतं ते तसंच चालू होतं त्यामध्येच सी बॉमगार्टनर हा एक बुक पब्लिशर होता त्यांनी ठरवलं होतं हॅनेमन आणि होमिओपॅथी यांच्या विरुद्ध एक बुक पब्लिश करायचं आणि होमिओपॅथीला संपवून टाकायचं त्यासाठी ते डॉक्टर रॉबीकडे गेला आणि त्यांना विचारलं की तुम्ही बुक लिहा मी पब्लिश करतो पण डॉक्टर रॉबीकडे टाईम नसल्यामुळे त्यांनी त्यांचे फेवरेट पुपिल डॉक्टर हेरिंग यांना ते बुक लिहायला सांगितलं डॉक्टर हेरिंगनी ते बुक लिहायला घेतलं आणि त्यांनी ठरवलं होतं 1822 बुक पब्लिश करून होमिओपॅथीला संपवून टाकायचं पण ते बुक लिहिता लिहिता ते सिनकोना बाग एक्सपेरिमेंट थ्रू गेले आणि त्यांनी त्या एक्सपेरिमेंटच्या मागचं ट्रूथ काय हे ठरवायचं डिसाईड केलं त्यांनी तो एक्सपेरिमेंट रिपीट केला आणि त्यांना सेम ऑब्झर्वेशन आढळलं त्यांच्यामुळे त्यांचा होमिओपॅथीवर इंटरेस्ट वाढला आणि पुन्हा त्यांनी ते बुक पब्लिश करायला घेतलं नाही आणि इथून त्यांचा इंटरेस्ट होमिओपॅथीमध्ये वाढत गेला पुढे 1824 जेव्हा ते डेड बॉडीचं डायसेक्शन करत होते तेव्हा त्यांचं राईट हँडचं फोर फिंगर कट झालं आणि उंच कन्वर्टेशन थोड्याच दिवसात गँग्रीनमध्ये कन्वर्ट झाली आणि त्यांनी ऑर्थोडॉक्स ट्रीटमेंट घेतली पण त्याच्यामुळे क्युअर होत नव्हता तेव्हा डॉक्टर कुमार यांनी त्यांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली आर्सेनिक अल्बम प्रिस्क्राईब केला आणि फ्यू डोसेस काही डोसेसमध्ये त्यांचं जे गँग्रेन आहे ते पूर्ण ठीक झालं हे बघून ते सरप्राईज झाले आणि त्यांनी ठरवलं की पुढे आता होमिओपॅथीच करायचं फोर्थ पॉईंट एज्युकेशन अँड वर्क दे कम्प्लीट MD फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ वुर्ट्सबर्ग द टॉपिक डी मेडिका फ्युचरा म्हणजे द मेडिसिन ऑफ फ्युचर इन 1833 दे एस्टॅब्लिश होमिओपॅथिक स्कूल ॲट अलेनटाऊन पेन्सिल्व्हेनिया अलेनटाऊन अकॅडमी afterward they become the member of academy of natural science fifth point contribution of hearing in homeopathy they wrote article monograph and book they are the chief editor of north american homeopathic journal the homeopathic news and the american journal of homeopathic materia medica they write monumental work in domestic physician and guiding symptom they prove total 72 drug and they form the law of direction of cure hearing law of cure which state that cure take place with symptom disappearing from within outward from more important organ to less important organ from above downward in the reverse order of their appearance